आज सकाळी सकाळीच येणं केलं. दिवसाची सुरुवात तुमचा चेहरा पाहून केल्यावर दिवस लय भारी जातो म्हणून आलो. बेडरूम मध्ये बसा, मी चहा ठेवते. नाही नको चहा. का? काल मी तुमच्या हातचा चहा पिले, आज तुम्ही माझ्या हातचा चहा पिऊन बघा ना, गोड आहे की नाही. तुम्ही एवढ्या गोड आहे म्हटल्यावर चहा पण गोडच असणार. मी बनवते, तुम्ही बसा बेडवर. खरच लय गोड आहे चहा. खरच का? खरच लय गोड आहे. रोज येत जाऊ का तुमच्याकडे चहा प्यायला? माझ्या चहाची सवय लागल्यावर अवघड होईल. होऊ द्या, एक ना एक दिवस गोड गोष्टीला मुंग्या लागणारच आहे. मग ठीक आहे. एक विचारायचं होतं. विचारा ना. 2 दिवस झाले मी इथं येतोय, पण तुमचे मिस्टर नाही दिसले कधी. माझ्या नवऱ्याचं तुम्हाला काय करायचंय? आओ काय नाही, नसल सांगायचं ना नका सांगू. जाऊ द्या. आता तुमच्यापासून काय लपवायचं? 3 वर्षापूर्वी माझं लग्न झालं. मुळात नवरा म्हणून तो मला कधीच आवडला नव्हता, पण आई वडिलांच्या शब्दापुढे मला जाताच आलं नाही. माझं लग्न झालं आणि लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी समजलं की नवरा खूप दारू पितो. तिसऱ्या दिवशी तो आला दारू पिऊन आणि आणि मला खूप मारलं. अंगाची हळद सुद्धा निघाली नव्हती आणि मला नवऱ्याचं मार खावं लागलं. बापाच्या घरी जाऊन राहाव तर लोक नाव ठेवतील म्हणती. बापानी कष्टाने लग्न लावून दिलं आणि मुलगी नांदलीच नाही. बापाच्या इज्जतीसाठी नाईलाजाने मी 5 महिने त्याचा मार खात राहिले. मला सहन झालंच नाही. मग मी ठरवलं नवऱ्याच्या घरच्यांना सांगायचंच नाही आणि बापाला तर अजिबातच नाही. रात्री बॅग भरली आणि पहाटेच्या गाडीने पुण्याला गेले. पुण्यात माझं कोणीच नव्हतं. कशी बशी रूम शोधली, काम शोधली आणि मग मी एका कंपनीत लागली. मग तिथे मी एका मुलाच्या प्रेमात पडले. तो मला खूप जीव लावायचा आणि मी पण त्याला. मग आम्ही दोघांनी ठरवलं एकत्र राहण्याचं. मग आम्ही एकत्र राहायला लागलो. आयुष्यात काय मिळवलं, काय गेलं, ह्यापेक्षाही जास्त आपल्यासोबत काय आहे हे जास्त महत्वाचं आहे ना. आयुष्यात काही जरी मिळवलं तरी ते वर घेऊन जाता येत नाही. त्याच्यामुळं रोज एक नवीन दिवस उगवतो. मला वाटतं तो जगून घ्यायला पाहिजे. तू मला भेटलास आणि आयुष्यातील सगळे दुःख संपले. अगं मलाही तसंच वाटतं. तू मला साथ देशील ना? मला सोडून तर नाही जाशील? अगं सोडून जाणारातला मी नाहीच आहे. तुला आहे ना विश्वास माझ्यावर? आहे रे. हा आमचं सगळं आनंदाने चालू लागलं. मग काही दिवसाने
काही दिवसांनी आमच्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे भांडणं व्हायला लागली. त्याचा माझ्यावर विश्वासच नव्हता. मग त्याने मला काही सांगू नको. आजपासून तुझं काम बंद. आजपासून फक्त मीच कामावर जाणार. बाहेरून कुलूप लावून घेतोय. एक गरज जर लागली तर कॉल करायचा. समजलं? दरवाजा उघडण्याचा प्रयत्न नाही करायचा. पण मला असं तुम्ही कोंडून का ठेवताय? आजकाल बाई माणसांचा काहीच भरोसा नाही. पुढे तोंड मारायला जर भेटला ना तर पळून जाशील म्हणून कोंडून ठेवतोय. दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करू नकोस. चल येतो. तुम्हाला घरात कोंडून ठेवायचं आणि स्वतः बाहेर जाऊन तोंड मारून यायचं. आमच्यात खूप मोठं भांडण झालं. मग मी त्याच्यासोबतचं रिलेशन तोडलं. त्यानंतर मग मी ठरवलं कायमचं पुणे सोडायचं. त्याने माझा फक्त शारीरिक भुकेसाठी वापर केला. मला वाटलं जीव लावणारी माणसं फक्त गावाकडेच असतात. म्हणून मग मी तुमच्या गावात आली आणि मग मी ठरवलं इथेच राहणार आणि इथेच माझा शेवट होईल. मिळेल तर काम करून जगेल मी कशी बशी. तुम्ही नका काळजी करू. मी तुमचं दुःख समजू शकतो. मी आजपर्यंत कोणाला नाही सांगितलं हे. पण तुम्हाला का बरं सांगावं असं वाटलं माहित नाही. खरं सांगू, तुम्ही मला आपलेशी वाटता. मनात दुःख दाबून ठेवण्यापेक्षा मन मोकळं केलं कधी चांगलं. मी सुद्धा तुम्हाला जवळच समजतो. तुमच्यासारखा दुःखात आधार देणारा व्यक्ती भेटला की दुःख कमी वाटतो. अरे पण तिला आदर देण्याच्या नादात तू स्वतःच्या बायकोचा आदर गमवतोय. अरे पण आता माझ्या बायकोपेक्षा तिच्यामध्ये जास्त जीव जडलाय माझा. सकाळी उठल्यावर तिच्याकडे जावं वाटतं आणि रात्री झोपायच्या वेळेस तिचा फोटो पाहून झोपावं लागतं. अय तू काय आता अळलड नाहीच राहिला हे कुठाने करायला? लग्न झालंय तुझं, जरा भानावर ये आणि पुढचा विचार केलास का? पुढं काय होईल नाही माहिती मला. पण आता मोहिनीवर लय प्रेम झालंय मला. अरे संदीप, आधी तिचं पण लपडं होतं आणि तुला तिच्यावर प्रेम झालंय. अरे मोकळ्या विहिरीत काय उडी हाणायला आवड तर तुला? असती प्रत्येकाची एक वेगळी आवड. अरे लग्न आधी तुझे लपडे होते आणि आता बी तेच चालू आहे तुझं. अरे आता तरी सुधर वाड्या. खास मिटत नाही तवर लढायचं असतंय. तुझ्यासारखं तुंबळून राहायला नाही आवडत आपल्याला. लग्न झालेल्या बायकोला जप. आज भेटलेली बाई उद्या जाणारच आहे. फक्त शेवटपर्यंत बायकोच सोबत राहणार आहे तुझ्या. तुला भेटावं नाही असंच करतो राव तू. प्रत्येक वेळेस काय ज्ञान द्यायची गरज असते का? अरे कधी माझ्या मनासारखं बोलत जा ना. अय तुला काय झक मारायची ना, मार जा तुम्ही. अय निघ, उगाच नाराज करायचं काम करतो. हॅलो. बोला. अहो घरी बसून काय करता? या की बाहेर भेटायला. बाहेर कुठं? या नदीकडं. बर, आलेच. हो या लवकर. आपल्याला बघितलं तर लोक काय म्हणतील? म्हणू द्या, काय म्हणायचं ती.
तस पण लोक नाव ठेवायलाच असत. हो पण तुम्ही घाबरतच नाही कोणाला? घाबरलं ना तर काहीच नसतं बघ, त्यामुळे जे वाटतंय ना ते करायचं. खरं आहे तुमचं. बर ते सगळं जाऊ द्या, पण तुम्ही मला असं अर्जंट बोलावून का घेतलं? थोडं महत्वाचं बोलायचं होतं म्हणून बोलून घेतलं. अव मग फोनवर बोललं असतं तरी चाललं असतं. काही गोष्टी फोनवर नाही बोलतात, समोरासमोर बसूनच बोलावं लागतात. बर बोला. मला तुम्ही आवडायला लागलात, म्हणजे मला प्रेम झालंय तुमच्यावर. या सगळ्या गोष्टीवर माझा विश्वास नाही. तुम्हाला कसं कळलं की माझ्यावर प्रेम झालं ते? अहो तुमच्यापासून घरी गेल्यावर आहे ना सारखा तुमचाच विचार चालू असतो, आणि रात्री पण तुमचा फोटो पाहूनच झोपावं लागतं, त्याच्याशिवाय झोप पण नाही लागत. आणि सकाळी उठल्यावर तुम्हाला भेटा वाटतं, तेव्हा कुठं मन लागतं. तुम्हीच सांगा बरं, याला काय समजायचं आता? प्रेमच समजा. पण मला वाटलं नव्हतं की तुम्ही एवढे येडे व्हाल माझ्यासाठी. अहो तुम्ही हाईच एवढ्या भारी, कोणाला पण येड लागल. नाही हो तसं नाही, माझ्यामुळे कोणाला एवढा वेळ लागला असतं तर लोक मला सोडून गेलीच नसती. जे तुम्हाला सोडून गेलेत ना त्यांचं सोडा, पण जे तुमच्या जवळ आहे त्यांचा तरी विचार करा ना. त्यांचाच विचार डोक्यात सुरू आहे, म्हणून तर घरापासून इथपर्यंत आले. तुम्ही मला नक्की साथ द्याल ना? हे बघा, एकदा जीव अडकला ना मग जीव जाईपर्यंत अडकूनच राहतो. काय करता तू? ओठांना ओठांची ओळख करून देतोय. इथं कुठं? त्याला काय होतंय? फक्त ओठांचीच ओळख करून द्यायची होती की अजून कशाची? तुम्ही म्हणत असताल तर बाकीची पण ओळख करून घेऊ लगेच. त्यासाठी घरी यावं लागेल. ठीक आहे, रात्री येतो. बर या. चला मी निघते, आपल्याला कोणी बघत. होय ग, अजून किती वेळ आहे स्वयंपाकाला? चालू आहे, होईल अर्धा तासात. अर्धा तास आहे ना? आलोच मी. कुठे चालले? अगं ते रव्याकडे काम आहे, आलो. काय काम आहे एवढं रात्रीचं? आता सगळेच काम तुला सांगू का? आलोच मी. बरं बरं या लवकर. हा येतो.
वाटच पाहत होता का माझी? होती म्हणा, आता मी तुमचीच आहे. आता माझं काही नाही राहिलं, सगळं आपलं झालं. खरंच सगळं आपलं झालंय. मी रात्र व्हायची वाट बघत होते. मी पण. तुम्ही रात्र व्हायची वाट बघत होते की अजून कशाची? सगळ्याच गोष्टी बोलायची गरज असते का? बोलायची गरज नाही ना, मग वाट कशाची बघता?